मास्टर कधी कधी ग्रँड मास्टरला चाल ओळखावी लागते, तो पराभूत तोही पराभूत होऊ शकतो. बुद्धिबळाचे पट आमच्याकडे पण आहेत, बुद्धिबळाचे पट आहेत. आणि देशी खेळामध्ये शिवसेनेसारखा पटाईत पक्ष नाही. आणि माननीय शरद पवार हे कुस्तीगर संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे सगळे खेळ आमच्याकडे आहेत. फक्त संगीत खुर्ची नाही, खुर्ची आमच्याकडे. देशातलं जे वातावरण आहे हे लोकशाहीला पूरक नाही. जे विरोधामध्ये उभे राहते, जे राजकीय विरोध करते, त्यांच्यावर अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी टाकून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न. काल दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ज्या प्रकारे अटक झाली, ते संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं, अभ्यास केलं, आज केजरीवालसुद्धा बोललेत त्याच्यावर. 8 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणामध्ये तुम्ही त्यांना आता अटक करताय का? तर हे जे सत्येंद्र जैन आहे, ते हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून विधानसभेसाठी आपच्या वतीनं तयारी करत होते. भारतीय जनता पक्षाला हिमाचलमध्ये त्यांचं आव्हान वाटू लागलं आणि म्हणून त्यांना तुरुंगात पाठवलं. यापेक्षा सरळ हुकुमशाही तुम्ही जाहीर करा. या देशात मार्शल लॉ लागलेला आहे आणि जे विरोधामध्ये बोलतील, काम करतील, किंवा आमच्या निवडणुका जिंकण्यामध्ये जे अडथळे आणतील, त्यांना सरळ सरळ तुम्ही, जसं एकेकाळी बांगलादेशमध्ये झालं, पाकिस्तानमध्ये झालं, इतर देशात झालं, तसं करून जाहीर करून टाका मार्शल लॉ. महाराष्ट्रातसुद्धा अनेक आमचे मंत्री, आमचे अनेक पुढारी, आमचे अनेक सहकारी माझ्यासह सगळ्यांवरती अशा प्रकारचे दबावाचं राजकारण सुरू आहे. मला तर आता भीती वाटते, उद्या जी राज्यसभा निवडणूक आहे किंवा विधान परिषद निवडणूक आहे, ती जिंकण्यासाठी सुद्धा या ईडीचा आणि सीबीआयचा अशा प्रकारे वापर केला जाईल. राज्यसभेसाठी घोडेबाजार होईल, आता तुम्ही उल्लेखही केला, घोडेबाजार होईल आणि तो वाईट पद्धतीने होईल असं तुम्ही म्हणला, हे तर याच अर्थाने आज म्हटलेलं आहे. त्यांचे घोडे किती उधळू द्या, जिंकणार आम्हीच. शिवसेनेचा 6वा उमेदवार संजय पवार हा राज्यसभेत जाईल आणि आमच्याकडे जी मतं आवश्यक आहेत विजयासाठी त्याची व्यवस्था झाली आणि कोणत्याही घोडेबाजाराशिवाय. अनेक लोकांचा राजीनामा सत्र त्याच्यामध्ये सुरू झाले. असं आहे की काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत विषय आहे नक्कीच, तरी देशातलं राजकारण पाहता काँग्रेस पक्षानं ह्या निवडणुकीमध्ये अत्यंत चाणाक्ष आणि सावधगिरीनं पावलं टाकायला हवी होती असं मला वाटतं. गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातून काँग्रेस पक्ष बाहेरची माणसं पाठवतो आहे, नक्कीच त्याचा परिणाम राज्यातल्या काँग्रेस पुढाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो, होतो. महाराष्ट्रामध्ये काही तोलामोलाची माणसं कमी नाहीत काँग्रेस पक्षामध्ये, उत्तम माणसं आहेत, उत्तम कार्यकर्ते आहेत. आता मी फार बोलणं बरं नाही, पण छत्तीसगड, राजस्थान ही दोन राज्य काँग्रेसची जे राज्य आहेत, तिथेही सर्व उमेदवार बाहेरचेच आहे. याचा एक परिणाम नक्कीच स्थानिक कार्यकर्त्यांवरती होतो. आणि हे फक्त काँग्रेसच्या संदर्भात नाही, तर इतर राजकीय पक्षासुद्धा जेव्हा असे निर्णय घेतले जातात तेव्हा स्थानिक लोक हे दुखावले जातात. विशेषतः काँग्रेस पक्षाला सगळ्यांनी एकत्र घेऊन पुढे जाण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.